आज आपल्या समाजाकरता वेगवेगळ्या योजना या आपण चालवतो आहोत मी खरं म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो आपल्या समाजाकरता वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती या महामंडळाच्या माध्यमातनं काही निधी देखील आपण देतोय आपण याकरता घरांची व्यवस्था देखील करतोय त्याचप्रमाणे उच्च शिक्षणाकरता देखील परदेशातली स्कॉलरशिप देतो आहे पण दुर्दैवाने क्षत्रिय समाजापर्यंत याचा फायदा कमी पोचतो आहे आणि म्हणून क्षत्रिय समाजाला याचा फायदा मिळेल अशा प्रकारच्या व्यवस्था या याच्यामध्ये आम्ही तयार करू जेणेकरून त्यांना त्यातनं वंचित राहावं लागणार नाही हा देखील या निमित्ताने निर्धार मी आपल्या सर्वांसमोर व्यक्त करतो आणि वेगवेगळ्या ज्या योजना आपण या ठिकाणी सांगितल्यात मागण्या केल्यात या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात येत्या पंधरा दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर मी स्वतः आपली बैठक लावीन सकल राजपूत समाजाला आम्ही त्या ठिकाणी बोलू आणि या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या संदर्भातला निर्धार हा आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण करू आज आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालात आणि आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि क्षत्रिय समाजाने ही भगवी पताका अशीच उंच ठेवावी एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवतो